मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर आजपर्यंत 157 आरोपींना फाशी देण्यात आली आहे. भारतात दरवर्षी किमान 130 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात येते, परंतु याची अंमलबजावणी 0% आहे. यामागचं मुख्य कारण आहे राष्ट्रपतींकडे माफी करता चालणारी लांब प्रक्रिया, त्यामुळे आरोपींना फाशी देण्यामध्ये उशीर होतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की आरोपीला फाशीची शिक्षा देत असताना फाशीची रशी तुटली तर त्या आरोपी बरोबर पुढे काय केलं जात असेल का, त्याला सोडून दिलं जातं? तसं पाहिलं तर फाशीची शिक्षा ही पूर्ण तयारीने दिली जाते. यासाठी जल्लाद एक महिना आधीच तयारीला लागतो. आरोपीच्या वजनाच्या हिशोबाने रस्सी मागवली जाते आणि त्या रस्सीवर खूप वेळा दगड लटकवून टेस्टिंग केली जाते, जेणेकरून ती रस्सी तुटू नये. पण एवढं सगळं करून सुद्धा फाशी देताना रस्सी तुटली तरीही आरोपीची शिक्षा माफ केली जात नाही, कारण फाशीच्या ऑर्डर मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं हँग टिल डेथ, म्हणजे जोपर्यंत आरोपी मरत नाही तोपर्यंत त्याला फासावर लटकवलं जाईल. त्यामुळे जरी रस्सी तुटली तरी दुसरी रस्सी मागवून त्याला फाशी नक्की देण्यात येईल.